जिल्ह्याची खबर बात मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी विजया, आपण पाहत आहात News24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा जिल्ह्याची खबर बातमध्ये आढावा। मागील भाजप सरकारच्या काळात 5 वर्ष चांगली सुरू असलेल्या महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेची विमा कंपनी विद्यमान महाविकास आघाडी सरकारने का बदलली याचे उत्तर आधी दिले जावे। तसेच ही कंपनी आल्यापासून माझ्याच विखे हॉस्पिटलची सुमारे 6 कोटीची रखडलेली उधारी आधी द्यावी अशी मागणी नगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केली। महात्मा फुले जीवनदायिनी योजनेतून केलेल्या एंजिओप्लास्टी आणि अन्य वैद्यकीय उपचारांचे पैसे विमा कंपनी बदलल्यामुळे मागील 3 महिन्यांपासून मिळालेले नाहीत। कोरोनामुळे महापालिका हद्दीतील प्रसूती सेवा मी विखे हॉस्पिटलद्वारे दिली। सीझरला 19,000 आणि नॉर्मल डिलिव्हरीला 9,000 प्रमाणे आकारणी केली, पण त्या 150 ते 200 प्रसूतींच्या 50 लाखाच्या रकमेपैकी 1 रुपयाही सरकारकडून मिळालेला नाही। त्यामुळे महात्मा फुले जीवनदायिनी योजनेतून केलेल्या उपचारांचे पैसे देण्याची शाश्वती महाविकास आघाडी सरकारने आधी द्यावी अशी मागणी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केली आहे। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कहा गए वह 20 लाख करोड हे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे। यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 20 लाख करोडच्या पॅकेजचा हिशोब मागितला जाणार आहे। पंतप्रधान मोदी यांनी 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती। 10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पहिल्या दिवशी शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांच्या या 20 लाख करोड पॅकेजचा काही लाभ मिळाला आहे की नाही आणि त्यांच्या प्रतिक्रिया व्हिडिओ चित्रित करणार आहेत। सोबतच पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून मागण्या समोर ठेवायला मदत करणार आहेत। दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकार समोर ठेवण्यात येणार आहेत। छोट्या व्यापाऱ्यांना GST मध्ये सवलत मिळाली का, नोकरदारांच्या अडचणी आहेत, बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली याचा पर्दाफाश युवक काँग्रेस करणार आहे। कोरोनाच्या संकटात विद्युत महावितरणला मनसेने दणका दिला। कोरोनाच्या या कालावधीत विद्युत महावितरणचा मनमानी कारभारामुळे 25 वीज बिले ग्राहकांना दिली जात आहेत, त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे। वाढीव वीज बिलासंदर्भात उपकार्यकारी अभियंता निलेश मोरे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी मागील 2 महिन्यात सामान्य नागरिकांना शाळा भरवत सामान्य नागरिकांच्या डोक्या पलीकडची आकडेवारी सांगितली। याबाबत लवकरात लवकर मार्ग निघाला नाही तर मनसे विद्युत महामंडळाची वीज तोडेल असा इशाराही यावेळी मनसेने दिला। यावर उपकार्यकारी अभियंता मोरे यांनी असे काहीच होणार नाही, तसेच याबाबत वरिष्ठ कार्यालयास आपल्या भावना पोहोचवू व नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय। यामध्ये जे रिडिंग लोकांनी वापरलं गेलं त्यानुसार त्यांना ते नागरिकांना ते वीज बिल देण्यात आलं। प्रत्यक्षात ऊर्जामंत्र्यांनी असे सांगितले होते की 3 महिन्याचे जे रिडिंग आहे ते या सध्या ते पकडू नये व लॉकडाऊनच्या काळामध्ये जे लोकांची आर्थिक परिस्थिती डबगाय झाली होती तो भार लोकांवर टाकू नये, 3 महिन्याचं जे रिडिंग आहे ते सरासरी तत्वानुसार द्यावं या संबंधी लोकांना जी 25 वीज बिलं देण्यात आली त्यासंबंधी आज आम्ही महावितरण कार्यालयात चर्चा करण्यासाठी आलो, पण ते नेहमीप्रमाणे जे आजपर्यंत नागरिकांना जी उत्तरं देण्यात आली त्याचप्रमाणे मनसे पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी ते आपल्या या शासकीय भाषेमध्ये उत्तरं दिली आणि शंकेचं समाधान केलेलं नाही। त्यामुळे आम्ही वरिष्ठ कार्यालयापर्यंत तसेच ऊर्जामंत्र्यापर्यंत ह्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहोत आणि याबाबतीत आम्ही नागरिकांना न्याय देण्यात प्रयत्न। शेवगाव तालुक्यात गणेश मूर्ती विक्रीवर कोरोनाचा परिणाम झाला असून मागील वर्षी 12 फुटांपर्यंत मूर्ती विक्रीस होत्या, परंतु आता फक्त 1 ते 4 फुटापर्यंत मूर्ती बनवण्यात येत आहे। मंडळाकडून मोठ्या मूर्तीच्या 2 महिने अगोदर बुकिंग होत होती, परंतु आता या वर्षी मोठ्या मूर्तीला अद्याप कोणत्याही मंडळाने मागणी केली नाहीये। दरवर्षी गणपती मूर्ती विक्रीतून सरासरी 4 ते 5 लाखांची उलाढाल होते, परंतु राज्य सरकारने 4 फुटापर्यंतच्याच मूर्तीला परवानगी दिली असून त्यापेक्षा मोठी मूर्ती आम्ही बनवत नाही। यावर्षी स्टॉलची परवानगी आहे की नाही यामुळे आम्ही संभ्रमित असून ग्राहकांना थेट कारखान्यातून मूर्ती घेऊन जाण्यास ऑनलाईन फेसबुक व्हॉट्सअप यासारख्या सोशल मीडिया पद्धतीचा वापर करावा लागत आहे असे आकाश आर्ट गणपती कारखान्याचे मालक मनोज राऊत यांनी म्हटलंय।
गेल्या 3 आठवड्यांपासून संगमनेर तालुक्यातील कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे। आता एकंदरीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या संगमनेर तालुक्यात वाढत असतानाच संगमनेर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांचे बळी देखील जात आहेत। पहिला कोरोनाचा बळी ते आता 20 कोरोनाचे बळी असा आलेख संगमनेर तालुक्यामध्ये चढताच राहिलेला आहे। त्यामुळे आता संगमनेर तालुक्यात एकूण 20 कोरोना बाधितांचे बळी गेलेत। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। उपवासाची कारणे अनेक, शाबुदाना मात्र एक, कॅमल सुपरफाईन शाबुदाना। स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार असा कॅमल सुपरफाईन शाबुदाना एक अर्धा आणि पाव किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। आणि हो, कॅमल इन्स्टंट शाबुदाना 1 किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध। उपवासासाठी फक्त कॅमल शाबुदाण्याचीच मागणी करा। राज्यातील 100 वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसार संस्थेचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय। न्यू आर्ट्स महाविद्यालय मध्ये BA, BCom, BSc या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांव्यतिरिक्त BCA, BBA, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, BSc इन कम्प्युटर, वाईन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, अॅनिमेशन, मायक्रो बायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त 3 वर्ष मुदतीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी आजच संपर्क करा 02-241-232-40-24 आणि 02-37-45-15 किंवा लॉग ऑन करा newartscollege.com वर। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। जामखेड शहरामध्ये कोरोना रुग्ण वाढल्यानं जामखेड शहर 8 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि प्रशासनाच्या संयुक्त बैठकीमध्ये घेण्यात आला। मात्र या बंदला जामखेड शहरातील संभाजी ब्रिगेड, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जामखेड शहर व्यापारी संघटना तसेच शिवसेना, रासप या राजकीय आणि बिगर राजकीय संघटनांनी विरोध केला असून ठराविक व्यापाऱ्यांनी आणि प्रशासनाने हा बंद केला असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अप्पासाहेब सावंत यांचं म्हणणं आहे। माझी प्रशासनाला विनंती आणि मागणी अशी आहे की लॉकडाऊन करण्यापेक्षा जामखेडच्या तालुक्यासारख्या ठिकाणी एखादं कोविड सेंटर उभं करा। इथले पेशंट नगरला गेल्यानंतर तिथं बेड मिळत नाही, ते बेड इथं उपलब्ध करा आणि आता उपचाराचा मार्ग स्वीकारा। कोरोना संदर्भात जागृती निर्माण करा आणि कोरोनाबरोबर जगण्यासाठी कुठलाही लॉकडाऊनचा पर्याय नाही तो स्वीकारू नये। संभाजी ब्रिगेड या गोष्टीचा निषेध करत आहे आणि उद्यापासून त्यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन या ठिकाणी कुणीही पाळू नये अशी व्यापाऱ्यांना विनंती करतो। जास्तीत जास्त व्यापाऱ्यांची अशी मागणी आहे, छोट्या दुकानदारांची अशी मागणी आहे की या लॉकडाऊनमुळे आम्ही उपासमारीकडे वळत आहोत। तरी या प्रशासनाचा आणि या कोण 4-2 व्यापारी असतील यांचा या ठिकाणी निषेध करतो। सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेवगाव तालुक्यातील खरीप हंगामातील पिके चांगली बहरली असताना गत पंधरवड्यात झालेल्या सततच्या पावसाने शिवारात पाणी साचले आहे। त्यामुळे पिकांची पाने पिवळी पडू लागली आहेत। खुंटेफळ परिसरात येल्लो मॉजेक रोगाने मूग पिकांचे पाने, शेंगा पिवळी पडली असून शेतकऱ्यांच्या समोर मोठं संकट उभं ठाकलंय। संगमनेरमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज कोरोना आजाराबाबतची जनजागृती ही लायन्स क्लब ऑफ सफायर संगमनेर यांच्याकडून संगमनेर बस स्टँड येथे लोकनाट्यातून करण्यात आली आहे। ही जनजागृती लोकनाट्यातून होत असल्याने सर्वांनाच आकर्षक करणारी ठरली। संगमनेर शहराच्या मध्यभागी म्हणजेच बस स्टँड जवळ हे लोकनाट्य थेट्याखाने आयोजित केल्याने कोरोना संदर्भातील जनजागृती हजारो नागरिकांपर्यंत पोहोचली आहे। त्याचप्रमाणे यावेळी लायन्स क्लब ऑफ सफायर संगमनेर यांच्याकडून जो विना मास्कचा दिसेल त्याला मोफत मास्कचे वाटप देखील करण्यात आले। श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव, आढळगाव तसेच टाकळी लोणार या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून एका दुचाकीसह 1,00,000 रुपयांची चोरी केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या श्रीगोंदा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। आज अहमदनगर जिल्ह्यात 553 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। अहमदनगर जिल्ह्यात काल शुक्रवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते आज दुपारी 12 वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 15 वाढ झाली आहे। यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2,643 इतकी झाली आहे। दरम्यान जिल्ह्यात आज 533 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता एकूण 5,866 इतकी झाली आहे। रुग्ण बरे होण्याची टक्केवारी अहमदनगर जिल्ह्यात 68.14 इतकी आहे तर जिल्ह्यात मृतांचा आकडा मात्र 100 पार केला। यासह जिल्ह्याची खबरबात मध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। पुढे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचा ओघ सुरूच राहील।